जागतिक मानसिक आरोग्य दिन अमरावतीमध्ये विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येतोय. अमरावती येथे मानस मन वैद्यकीय यंत्रणाद्वारे संचालित बाबा व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या वतीने आज अमरावती शहरातील राजकमल चौकामध्ये मानसिक आरोग्य समज गैरसमज यावर जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादरीकरण, मानसिक आरोग्यावर आधारित चित्र रेखाटन, स्वाक्षरी अभियान, रॅली आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्यासारखेच महत्वाचं असून याची जाणीव सामान्य माणसाला व्हावी यासाठी नको दुरावा द्या आधार, बरे होतील मनोविकार यानुसार सामान्य नागरिकांना मानसिक आरोग्य बाबतीत काय वाटते यावर डॉक्टर, प्राध्यापक, सामान्य माणूस आणि विद्यार्थी आदी विविध क्षेत्रातील व्यक्तींनी आपल्या मनातील भावना चित्रांच्या कलाकृती रेखाटून व्यक्त केल्या. यावेळी बाबा व्यसन मुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली. नको दुरावा द्या आधार, म्हणजे आधी स्टिग्मा हा फार फार या रोगासंबंधी फार वाईट अनुभव होता लोकांना, तर तो स्टिग्मा दूर करण्यासाठी नको दुरावा द्या आधार, बरे होतील मनोविकार. म्हणजे मनोविकार बरे होतात हीच अशक्यता होती आधी, ती आता हळूहळू नष्ट होत चालली आहे आणि त्याचं सगळं श्रेय आपल्या सगळ्या लोकांना आणि मानसिक आरोग्यासंबंधी जे जे काम करतात त्या लोकांना द्यायला पाहिजे. धन्यवाद अशा सगळ्या लोकांना. 10 ऑक्टोबर वर्ल्ड मेंटल हेल्थ म्हणून साजरा करून जातो आणि यामध्ये वर्ल्ड फेडरेशन ऑफ मेंटल हेल्थ यांचं एक जे सूचना आहे हे आहे की वर्ल्ड युनिव्हर्सल मेक मेंटल हेल्थ अ युनिव्हर्सल ह्युमन राईट. म्हणजे की हे जे मेंटल हेल्थचे पेशंट आहेत, ज्यांना जे सायके डिप्रेशनचे पेशंट्स असतात, ते टेन्शनवाले पेशंट असतात, त्यांनी ते स्टिग्मा नाही राहून राहिलं आणि त्यांनी ओपनली कम्युनिटीमध्ये आपल्याला संवाद केला पाहिजे, ज्यांनी आपण ते मेंटल हेल्थचा स्टिग्मा जे आहे ते कमी करू शकू. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.